dear students, how are you? I hope you all are fine. So students, today we are going to learn 8th standard English word try again. मुलांनो, आज आपण 8वी मधील युनिट 2 मधील try again ह्या पोएमचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. Try again ही कविता W.B. हिक्सन यांनी लिहिलेली आहे. Try म्हणजे प्रयत्न करा, again म्हणजे पुन्हा. सो पुन्हा प्रयत्न करा. सो चला तर मग आपण एक्सप्लेनेशनने सुरू करूया. टीस अ लेसन यू शूड हेड ट्राय अगेन. म्हणजेच टीस, टीस म्हणजे इटीचा हा शॉर्ट फॉर्म आहे आणि हेड म्हणजे लक्ष देऊन ऐका. हा तुमच्यासाठी एक धडा आहे, तुमच्यासाठी ही एक शिकवण आहे की ट्राय अगेन म्हणजेच पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सेस ट्राय अगेन. म्हणजेच पहिल्या प्रयत्नात जरी तुम्हाला यश मिळालं नाही तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. देन योर कवरेज शुड अपियर, फॉर इफ यू आर परसिवर यू विल कॉन्क्युअर, नेव्हर फियर ट्राय अगेन. म्हणजेच जरी तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये अयशस्वी झालात, फेल झालात, तरी पण तुम्ही पुन्हा प्रयत्न केल्यामुळे त्यातून तुमचं धैर्य दिसेल. परसिवियर म्हणजे चिकाटी. जर तुम्ही चिकाटीने वागलात जोपर्यंत तुम्हाला तुमचं यश मिळत नाही किंवा साध्य होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि ते चिकाटीने केलं पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला शेवटी यश मिळेल, तुम्ही जिंकाल, तुम्ही कधीच घाबरणार नाही. आणि ट्राय अगेन म्हणजेच पूर्ण प्रयत्न करा. वन्स ऑर ट्वाईस दो यू शूड फेल ट्राय अगेन. एकदा किंवा दोनदा जरी तुम्ही अयशस्वी झालात तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल ट्राय अगेन. जरी तुम्ही शेवटी विजयी झालात तरीही तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. इफ वी स्ट्राईव्ह टीस नो डिस्ग्रेस दो वी डू नॉट विन द रेस. स्ट्राईव्ह म्हणजे खूप तुम्हाला स्ट्रगल करायला लागला किंवा खूप प्रयत्न करायला लागला तरी सुद्धा तुम्ही डिस्ग्रेस म्हणजे कमीपणा मानून घेऊ नका. जरी इतरांना ती गोष्ट लवकर जमली, तुम्हाला थोडी उशिरा जमली, तरीही त्याच्यात तुम्ही कमीपणा मानून घेऊ नका. जरी आपण शरीर जिंकलो नाही, व्हॉट शुड बी डू इन दॅट केस. जर तुम्ही शरीर जिंकला नाही तर तुम्ही काय कराल, तर तुम्ही प्रयत्न करत राहायचा म्हणजेच ट्राय अगेन. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड ट्राय अगेन. जर तुम्हाला समजलं जे तुम्हाला काम करायचं आहे ते फार अवघड आहे किंवा लवकर जमत नाही आहे तरी तुम्ही पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. टाईम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड ट्राय अगेन. आणि तुम्ही असाच प्रयत्न करत राहिला तर एक वेळ असेल की जेणेकरून तुम्हाला त्याचं बक्षीस मिळेल. तर पुन्हा प्रयत्न करत राहा. ऑल दॅट अदर फोक कॅन डू वाय विथ पेशन्स मे नॉट यू. जे दुसरे लोक करू शकतात ते तुम्ही का नाही करू शकत. पेशन्स म्हणजे शांतपणे, म्हणजे शांतपणे तुम्ही तुमचं धैर्य न खुचून देता पुन्हा प्रयत्न करत राहायला पाहिजे. ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू ट्राय अगेन. नेहमी हा नियम तुमच्या लक्षामध्ये ठेवा की पुन्हा प्रयत्न करा. जेव्हा जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढे तुम्ही यशस्वी बनाल. सो ह्या पोएममध्ये कवी आपल्याला असं सांगतो की कुठलीही गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायला लागणार, म्हणजे ट्राय अगेन करायला लागणार आहे. सो येस, आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. थँक्यू.